तिची दादागिरी लावली आणि हे आहे धारासुरम टेम्पल. किती सुंदर आहे हा रथ, किती छान बनवला आहे. धारासुरचं ऐरावतेश्वर टेम्पल याच्याबद्दल काय वाचलंच नाही. नेमकं मी आत्ता आलो आहे, घेतला दरवाजा लावून त्याने टेम्पल. वाव, मंदिर बंद झालं आहे. आपल्याला काय आतमध्ये देव बघायचं नाही आहे, पण त्यांनी दरवाजा लावून घेतला. आता ते बघा, वाव किती छान मूर्त कोरल्यात. वाव, त्यांनी मला सांगितलं पटकन बघून या. ठीक आहे, फुल नाही फुलाची पाकळी. वाव, काळ्या पाशानं काय सुंदर मूर्त्या कोरल्या तिकडं. वाव, हो खडवांग कसली धरली आहे, किती नम्रपणा दाखवलाय चेहऱ्यावरती. हो, चेहरा बघा ना किती छान दाखवलाय. किती छान वाटतात हे खांब. तरी याची लागी तुमते म्या रावडासी विनविले होते. अयो पाऊस झालाय का इकडं. इकडं एक मी वाचलेल्या लिंगद भावाची मूर्ती खूप सुंदर आहे, फार म्हणजे फार सुंदर आहे. वाव, आजचा दिवसच कारणी लागला गड्या. चौकणी चौकणी दगड करून बरोबर त्याचं कसं एकमेकाला सांधवलंय. या हत्तीने माणूस उलटा नाही केला. वाव, ही मूर्ती गेली कुठं. चित्र पण काढलं तिकडे. काय सुंदर चित्र काढलंय, अरे भिंतीवर सगळे चित्र आहेत. एकच नंबर आहे. तंजावरच्या मंदिरापेक्षा हे मंदिर खूप छान वाटतं हो. बाहेरनं पूर्ण रंग आहे, ह्याचा रंग अजून गेला नाही आहे. ही बघा लिंगोद भाऊ. वाव, या मूर्तीसाठी आलो मी खास करून. बाय 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 बाय, रंग ह्याचे अजून गेले नाहीत. तिथे छोट्या छोट्या मूर्त्या काढल्यात. ह्या मूर्तीच्या मागं वरती बघा चित्र आहे, इकडे चित्र आहे वाघाचे, माणसाचे, बाईचे. हे चित्र नंतरचे आहेत. वाव, काय लिंगूत भाऊ काढलाय मस्तपैकी. मंदिर तंजावर सारखंच केलंय, पण हे छान आहे. ரெண்டு
अपुडी पोडे पोडे किती छान मूर्ती आहे. मेळ्याने सगळे दरवाजे लावून घेतले. आतमध्ये मंदिर बघायचं होतं. आता 4 वाजता मंदिर ओपन होणार. आता वाजले 6:30. कोण थांबावं एवढा वेळ. मी काही कुंभकोणमचं मंदिर बघायला जाणार नाही आहे. वा, इथं पहिल्या मूर्त्या होत्या हो. त्याची पायरसी झाली, चोरल्या, विकल्या लोकांनी काढून, असंही असू शकेल. असंच आहे. बन्नी तंबी, तंबी म्हणजे बारकं पूर्ग. आतमध्ये सगळ्या मूर्ती ठेवल्या. हा ब्रह्मा, कंडमलू, तीन तोंड, हातात माळ. किती सुंदर मूर्ती आहे. चला जायचं आणि ताकावर. आतमधलं काय बघता येत नाही. आतमध्ये पिलर खूप छान आहेत. हा, कमिंग कमिंग. झालंय मंदिर बंद. अयो, किती सुंदर केलंय. अरे बापरे, इथं पाणी का साठवलंय. आता इथं बाग आहे. 1 तासभर झोपणार आहे. पुढचं काय ठरवलं नाही, इथं बसून ठरवणार आहे. हे आहे ऐरावतेश्वर टेम्पल. जेवढं दिसलं तेवढं समाधान मानू आपण. तर सांगायची गोष्ट म्हणजे अशी, एक चांगली गोष्ट सांगायची मला तमिळनाडूबद्दल, ती ही की इकडची लोक तंबाखू, गुटखा अजिबात जास्त खात नाही. म्हणजे खातच नाही, दुर्मिळच. पण बिड्या दिवसभर मारतात. आयो, मला इथं मधनं नाही जा. आणि इकडं त्यामुळं पचा पचा कोण थुकत नाही, काय नाही, लई छान वाटतं. आता मग झाडाखाली झोप काढणार आहे. लय शिनलेत पाय माझे आज. काल लय चाललो नाही काय, त्यामुळं आता इथं झोपणार नाही. बाबा हागलं बिगलं ना का. पावसाचं चिन्ह झालंय. चला, सगळ्या मंदिराच्या वरती गायी काढल्यात, गायी बसवल्यात. त्या सगळ्या गायी बसल्यात वरती. लय छान मंदिर आहे, पण वेळ पाहिजे ह्याला. आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे आहे, पण बंद का करतात इकडं मंदिरं? खळत नाही. सगळी मंदिरं इकडं मोठी मोठी दुपारी 1 ते 4 पुणेकरांसारखी बंद असतात. मी पुणेकर असून आलो आहे आणि ह्यांनी 1 ते 4 टायमिंग मला सांगितलं. इकडूनच 12 किलोमीटरवरती, 12 ते 15 काय माहीत नाही, 20 किलोमीटरवरती एक चोलापुरम म्हणून आहे. चोला राजांचं नाव वेगळं आहे, पण चोलापुरम म्हणून आहे. तर ते एक मंदिर आहे. मी गुगलवर टायमिंग बघितला, त्याचं बी गेलं आहे बोंबलं टायमिंग. त्याचं बी 1 ते 4 बंद. आता मी करावं काय, काय करावं बरं? पाँडिचेरीला निघावं का काय करावं? आता इकडून हा एरिया सुरू झाला, टिपिकल चेन्नईकरांचा. फोन आला मित्राचा, जरा फोन घेतो. पत्त्याचा फोन आला. काय म्हणतो पत्त्या? चला चाललंय मी आता. किती आराम केला?
तर एक दीड तास आराम केला. हे मंदिर आहे धारासुरचं. वाव, पक्षी किती मस्त आहे. हां, तर आराम केला आणि आता चाललंय पाँडिचेरी. किती विचारा तर पाँडिचेरी पाहिलो पोहतो पोहतो मी पाँडिचेरी पोहतो. पाँडिचेरी पाहायची आहे आपल्याला, करत नाही आता. आणि आता काय फक्त 135 किलोमीटर आहे. 135 किलोमीटर आपण बसने जाणार आहोत आणि मस्त 2 दिवस पाँडिचेरीत राहायचं आहे आपल्याला. 1 ते 2 दिवस, 1.5 दिवस तरी मॅक्झिमम राहायचं आहे, कारण की फिरायचं आहे गाडी घेऊन मस्तपैकी तिकडं सगळं पाँडिचेरी. और विले 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 काय काय सगळे जातात म्हणून आपण तिथे जायचं. तर प्लॅन असा आहे. आता इकडून लय चालावं लागतं राव मंदिरला की फेरी मारून तिकडं जावं लागतं आहे. आणि तिकडून बस स्टँड आहे धारासुरचं, तिथनं 3 किलोमीटरवरती आहे कुंभकोणम. कुंभकोणममध्ये मंदिर आहे, ते सुद्धा बंद आहे. ते काय सगळं रंग मारलं आहे त्यामुळे ते काय बघण्यात मजा नाही आहे. आणि तिकडं मूर्त्या पण नाही तेवढ्या कुंभकोणमच्या मंदिराला. तिथं होतं हे बघून घेतलं, फुल नाही फुलाची पाकळी बाहेरनं बघितलं. ठीक आहे, तर आता जाऊयात आपण कुंभकोणम आणि तिथंच काहीतरी पोटाची पूजा करूयात. आत्ता वाजले आहेत करेक्ट 2 आणि मी आता निघालेलो आहे